पूरा वीडियो कर रहे हैं। हाँ सर, आवाज़ नहीं ना, आ जाएगा। फुले समृद्धी भात आहे आणि याची धाड म्हणजे याला जे बी टाकलं होतं रोपांसाठी हे आम्ही मेच्या दुसऱ्या आठवड्यात टाकलं होतं आणि एक दीड ते पावणे दोन महिन्याची धाड झाल्यावर रोप झाल्यानंतर मग याचं उपटून आम्ही लागवड केली तर ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेली आहे। तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर हे पीक आता 3.5 ते 3.5 महिन्याचं आहे आणि आपल्या लक्षात आलं असेल की हे पीक जसं आपण म्हणतो की भात पिवळं पडलं किंवा पाला किंवा चारा पिवळा झाला म्हणजे दाणे भरलेले जातात आणि ते कापायला रेडी आहे, परंतु इथे आपल्या लक्षात येईल की दाणा जो आहे हा पूर्ण भरलेला आहे आणि तरीही याचा जो चार याची जे काळ आहे किंवा याचं जे भाताचं हिरवा पाला आहे हा हिरवा कच आहे। तर मला सांगण्याचं कारण असं आहे की इथे हा जो पाला आहे हा भात आता काढण्याचा अवस्थेमध्ये हा झोडल्यानंतर होईल आणि याचं जे काड आहे हे काड तुम्हाला जनावरांना न्यूट्रिशियस म्हणजे अतिशय पोषणयुक्त मूल्य असलेलं पौष्टिक असं चारा खाद्य हे ज्या भागामध्ये दुष्काळ असतो किंवा ज्या भागामध्ये चाऱ्याची टंचाई आहे त्या ठिकाणी हे ज्वारीच्या कडव्याला सबस्टिट्यूट म्हणजे पर्यायी व्यवस्था होऊ शकते आणि ज्यावेळेस पाणी पिण्याची अवस्था नाही आहे म्हणजे किंवा यावर्षी तर तसं होणार नाही पण ज्या ठिकाणी अडचण आहे पाण्याची आणि चाऱ्याची तर तुम्हाला त्या चाऱ्याचा वापर याचा करता येईल। आणि हा जो याला काढ भाताचं म्हणतात याच्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे हे ज्यावेळेस पूर्ण वाळलं जाईल त्यावेळेस हे तुम्हाला आंब्याच्या पिकवण्यासाठी वापरता येईल। तिसरी गोष्ट की ही हा जो काढ आहे हे तुम्हाला मल्चिंग किंवा आच्छादन ज्या पिकांना किंवा पाण्यापासून बाष्पीभवन व्हावं म्हणून हे तुम्हाला वापरता येऊ शकतं। याच्यातला कार्बन नायट्रोजनचा रेशो फार हाय असतो, कार्बन हाय असतो याच्यामध्ये सिलिका जास्त असते आणि सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोजचं प्रमाण आणि सिलिकेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आणि नायट्रोजन अतिशय निग्लिजिबल असल्यामुळे सिबाइन रेशो जास्त वाईड झाल्यामुळे इथे जीवाणूंचं प्रमाण वाढण्याचं कमी राहील। आणि तरी पण या इथे सप्तामृताचा आणि पॅडी थळावरचा वापर केल्यामुळे हे भाताचं पीक या एरियामध्ये पहिल्या क्रमांकावर येत आहे असं निश्चित जाणवतं। तेव्हा नुसता भातच हा न्यूट्रिशियस किंवा अतिशय पौष्टिक राहणार नाही तर याचा चारासुद्धा जनावरांना अतिशय पौष्टिक होईल आणि त्यामुळे हे पीक अतिशय संबंध देशाला हा प्लॉट किंवा हे तंत्रज्ञान एक वरदान ठरणार आहे असं मला खात्रीपूर्वक सांगावं असं वाटतं। आणि त्यामुळे याचा वापर किंवा याची जी याचा जो प्रसार आहे प्रचार नव्हे प्रसार जो आहे तो सर्व तरुणांनी सर्व शेतकऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी सर्व सेवाभावी संस्थांनी करण्याची गरज आहे कारण आपल्याला फक्त दुप्पट नुसतं उत्पादन हायब्रिड ज्वारीसारखं किंवा संकरित पिकासारखं वाढवायचं नाही आहे तर आपल्या जनतेला 130 कोटी जनतेला या तंत्रज्ञानापासून अतिशय पौष्टिक धान्य आणि उत्पादन मिळून त्यांचं आरोग्य मानसिक आरोग्य सामाजिक आरोग्य शैक्षणिक आरोग्य हे सुधारायचं आहे म्हणजे सगळ्या दृष्टीने मानव हा संपूर्ण होईल आणि त्याला मानवता हाच धर्म राहील आणि माणुसकी हाच त्याचा पक्ष राहील आणि त्यामुळे तिथे तंटे बखेडे न होता किंवा काही वाईट विचार न येता त्या माणसांची समृद्धी होईल आणि मानवतेसाठी हा भारतीय माणूस एक जगाचं आदर्श मॉडेल ठरेल हे या तंत्रज्ञानाचा मूळ गाभा आणि पाया आहे, अंतःकरणाचं हृदयाचा आत्मा आहे। धन्यवाद। मी मगाशी बोलल्याप्रमाणे हा भात पूर्ण तयार झालेला आहे आणि भात तयार होऊन याचा पाला शेवटपर्यंत हिरवा आहे त्यामुळे हे पिवळं आता काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे 2 दिवसात आम्ही काढणारच आहोत आणि हा पाला किंवा भाताचं ज्याला काढ म्हणतो तर हे हिरवंगार राहून हे अतिशय पौष्टिक राहील जनावरांना दुपत्या जनावरांसुद्धा आणि भाकड जनावरांसुद्धा आणि जनावरं किंवा गाभण जनावरांना आणि शेतीकाम करणाऱ्या जनावरांना हे
काढ प्रतिशय अतिशय पौष्टिक राहील याची मला खात्री आहे. म्हणजे आपण नेहमी एकच प्रकारचं पीक करून त्याच्यावर न थांबता एकाच पिकामध्ये एकाच जमिनीमध्ये एकाच काळामध्ये तेवढ्याच पैशामध्ये एक ते दोन प्रकारचं उत्पन्न घेतलं आणि त्याचं मूल्यवर्धन करू शकलो किंवा त्याला त्याचे अनेक प्रकारचे पर्याय शेती व्यवस्थापनामध्ये वापरले म्हणजे आपला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा उत्पादनाचा खर्च वाचेल आणि त्याचा आपल्याला पर्यायी बरोबर फायदा होऊन त्याचा वापरण्याचा उपयोग सदुपयोग आपल्या शेतीशास्त्रामध्ये शेतीच्या कलेमध्ये होऊन उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होईल आणि ते दर्जेदार उत्पन्न मिळेल पौष्टिक. हे त्यातलं एक अजून महत्त्वाचं अंग आहे. शायद गिरगायच्या खायला हे जे काळे दाणे असलेलं धान्य आहे हे रातळ म्हणतात याला. रातळ याचा अर्थ असा की हे जंगली धान आहे. म्हणजे हे आपण जे पेरलेलं सुगंध आहे फुले सुगंध ते नाही आहे आपलं फुले समृद्धी. तेव्हा हे अगोदर काढायला पाहिजे किंवा पहिले हे जसंच ठेवून बाकीचं सर्व काढलं म्हणजे याच्यामध्ये बी भेसळ होणार नाही.